आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे बनले हेल्थ कार्ड. दर 72 तासांनी होणार तपासणी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याची तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचे एक हेल्थ कार्ड बनवण्यात आले आहे. दर 72 तासांनी पोलिसांची तपासणी करण्यात येत असून हे काम IIM मिरजच्या डॉक्टराकडून करण्यात येत आहे. यामध्ये ताप, सर्दी, खोकला याचा कोणाला त्रास आहे का, BP कंट्रोल आहे का याची तपासणी केली जाते. पोलीस लॉकडाऊन काळात 24 तास घराच्या बाहेर आहेत. अनेक लोकांच्या संपर्कात ते येतात. यावेळी पोलिसांनी काय दक्षता घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबाची कशी काळजी घेतली पाहिजे याची माहिती यावेळी डॉक्टरांकडून देण्यात आली. कोरोना अनुषंगाने बंदोबस्त करत असताना जो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती येणारा प्रचंड ताण आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये पोलीस काम करत आहेत आजच्या घडीला, त्यांची मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं असल्यानं IIM तसंच आयुष त्याचबरोबर महानगरपालिकेचे डॉक्टर्स यांच्या वतीनं आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे जे अधिकारी आणि कर्मचारी यांचं मेडिकल टेस्टिंग सुरू आहे, याच्यामध्ये प्रत्येक आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याचं ब्लड प्रेशर असेल, ताप असेल, सर्दी खोकल्याची लक्षणं असतील या अनुषंगानं तपासणी केली जाते. आता इथं माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये डॉक्टर परमशेट्टी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं सध्या जे काही मेडिकलचे टेस्ट आहे त्याचं काम सुरू आहे आणि पुन्हा 72 तासानंतर आपण प्रत्येक पॉईंटवरील अधिकारी आणि कर्मचारी यांचं चेकिंग करत असतो आणि त्यांना त्या अनुषंगानं ज्या काही गाईडलाईन्स आहेत किंवा जी काही घ्यावयाची काळजी आहे, औषधं आहेत याच्याविषयी मार्गदर्शन केलं जातं. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज.